झोपून आलास का काय? नाही दादा, खुद या डोळ्याने बघितले. आत्ताच म्या इशीचे पलीकडे. लता ही लंका दुसरी पोट्टी, दोघी जुळ्या बहिणी. एकीच्या गालावर लासा हाय, दुसरीच्या गालावर नाय. एकदाच फरक.
त्या सोंगट्या बी पटावर नाचवता येत्यान. काय शाहीर झाला का विचार? नाही, काय वाचलं तर झालं, तुम्ही म्हणता ती गोष्ट करायला मी तयार होणार नाही. आम्ही कलावंत माणसं, लोकांचं रंजन करणं आमचं काम आहे.
त्यांच्या बिदाजीरामच्या पिढ्या लागल्या. वाड बदलाने आपली पोटं भरली. त्यांच्या घरादाराने तरुणे घालायचं, त्यांची घरं जाऊन उठायची. हे पाप मी करणार नाही. ही गोष्ट तर जास्त होणार नाही. कसं करत नाही तेच बघतो. उतारे हे काय आला कळ्याखाली. कसं नाही म्हणत्या तेच बघतो. उचला. बघत काय राहिलाय. हे काय आला कळ्याखाली. बोला, आम्ही सांगू तसं करायला तयार आहे का कस. तो तयार नसन त्याच्यावर काय पाळी येईन ते तुम्ही पाहिलं. जी गत्याची तीच तुमची. फड घेऊन जाऊ. इथं तालेवार लोक हेरायचं, त्यांना लाडी गुडी लावायची, राजच्याला त्यांच्या संगत घरी जायचं, दोघींनी सारखी कापड घालायची, कोणाला पत्ता लागता कामा नये कोण कोणची ते, आणि आम्ही सांगू ती कामगिरी पार पाडायची. तर पोटाला देऊ, हाऊस माऊस करू. जर का कोणी दगा केला तर तुमच्या बागत त्याची वाट लावू. समजलं काय. काय दिसतो का नाही तमाज घे. दादा या दोघी पायात चाळ बांधायला तयार नाहीत. आज बारीत नाचत नाही म्हणतात. आता अंतर घेऊन रे. काय सठव्यान बापावानी कुत्र्यावानी मरायचंय वय. नाही नाही आम्ही नाचायला तयार आहोत. ए तू नाचत समजाना गुतून ठेवायचं. तू ग चोर पावलानं समजा घरावर नजर ठेवायची आणि आमची माणसं आत घ्यायची. समजलं काय. रडत नाही, हसत हसत. घातला पिंगा कुणीतरी
माझ्या बाईचा जिरे सुटला लई तोरण मांडला दंगा साऱ्या घरात घातला पिंगा एकलीच बघून मुरदाड मिळला मक्कीन तो चिडला अग बाई 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 पडला दरोडा पडला अग बाई 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 पडला दरोडा आपण त्याच्या तावडीत सापडलोय तर मग काय करायचं म्हणून काय झालं यातनं सुटायचं बघायला नको आणि धाव उलटला म्हणजे जो हैवान काय करेल याचा तरी विचार कर मला तर भ्या वाटतंय नाही पण मी आज जीवावर उदार झालंय काय होईल ते होऊ दे आज बाबांच्या खुनाचा बदला नाही घेतला तर नाव चिल्लता नव आज माझा नंबर हे काय झाला आधीच मोठ्या खुशी आहे ना सगळ्यांना बाहेर धाडला मी एकटा बसलो रे आता काय करू काय म्हणतो मी ते नाही करू काय आता मी चांगलं बोलतो मी सुरमा भोपाली बोलतो सोलाचा नाही सोलापूरचा
दरवाजा खोला रे, तू घाबरू नको, तू घाबरू नको, मी घाबरतो, मी घाबरतो, काय म्हटलं मी? मी घाबरतो, मी घाबरतो, दरवाजा खोला रे, दरवाजा खोला रे, मी घाबरतो, तू घाबरू नको, मी घाबरतो, तू घाबरू नको, मी घाबरतो. चाकू लागला मला, लागला मेलू रे, मेलू रे, उरी अरे बोलणं मी अजून ऐकलं होतं, पण हे सांगायला येणार अंधार पडला आणि गोंधळ उडाला. राम्या अब्बास तिचा पाठलाग कर, तिला सोडू नका. इनामदार जित आहे तुला समजू देऊ नका, त्या थकतच राहू देत. काय अब्बास बोलताना मी ऐकलं. नाही नाही काय ग वाणी वाणी तुझा भी पळून जायचा विचार आहे. Thank you.
रिक्षावाले कोण आहे कोण आहे बाय बोला बोला इथं कुठं धर्मशाळा आहे का होय जी काय धर्मशाळा आहे कुठली धर्मशाळा जाऊ चला मला कुठल्याही धर्मशाळेत नेऊन सोड हो सोडतो ना सामान नाही का बसा बसा चला जा काय काळजी करू नका एक मिनिटात पोचवतो पटापट चला बसा 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 आओ बाहर का उबा बसा ना किल्ली कुठे अरे लावलेली आहे किल्ली कमरे में बंद आणि किल्ली को जाय आश्रम आलाय आश्रम होय इकडं हा तुम्ही म्हटलं आश्रमला जाय नाही अरे माफ कर आजपासून कधी दारू पिणार नाही दारू मुळे एकदा घोटाळा झाला कोण हो भाई तुम्ही आणि एवढ्या अपरात्र इथं कशी आला मी नाही आले मग धर्मशाळा सोडतो म्हणून त्यानंच मला इथं आणलं ते काय पाऊस कसा आला चला 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 झाडाखाली उभं पाऊस थांबलाय वाटतं तोवर जाऊया चल चल का थांब आपण कुठे चाललोय कुठे म्हणजे पोलीस चौकी पोलीस चौकी नको नको मी मला तुमच्या घरला माझ्या घरी इथं कोण आहे माझं सगळी गावाकडे ते काय बी असते पण आजची रात्र कशी बशी मी तुमच्याकडे असं म्हणताय हो रात्री कुठे जाणार भिजलाय बी बर चला या भैरस का आज या की ठीक आहे भिजून चिंब झालाय कापड बदलून घ्या अगोदर कशाने बदलू हरीच्या
असं आहे नाही का? असं करा, ह्यो डगला का? डगला वय काय हरकत आहे? इथं कोण बघायला येते? कशी बशी आजची रात्र काढली मी झालं आणि पावसानं सारं अंग भिजलंय. गप खाला बघू. असं द्याव वाढतील अंगावर. आणि अंगात पाणी मुरलं म्हणजे काय होते त्याला? काय होतंय? ताप येतो, छाती भरती, हातरून धरायचं आहे. नाही पण तुमचा डगला मी कसा खालो? कसा म्हणजे? ही अशी बटन काढायची, आत शिरायची, पुन्हा बटन लावायची, का वरपासून पायापासून एकदम बंद. आणि तुम्ही? माझी कसली काळजी? मी काय बी घातलं चालतंय. हे काय? हे सदरा आहे, इजार आहे. मी कपडे बदलून येतो. अजून तुम्ही तशाच? नाही जमत नसलं तर हातभार लावतो. नाही नाही राहू दे, मी असं करतो, मी चा करतो, तिकडे भिंतीकडे बघून टोपेट येतो, तर तुम्ही कपडे बदल. हा वा झाक, एकदम शिक हवालदार. सोंग काढल्यागत दिसत असे. दिसायला घेऊन काय करायचं? ऊब आली का नाही? जसा थंडीचा पुतला काटा, तसा तडकून फुटला घाटा. जसा थंडीचा उठला काटा, तसा तडकून फुटला घाटा. जसा थंडीचा उठला काटा, तसा तडकून फुटला काटा. याला बहरातीच्या पारी, आगीची ढगलई न्यारी, तला तला उभीला बसूया सारी. तला तला उभीला बसूया सारी. शेकोटी 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 हे हारे. आगीची ढगलई न्यारी, तला तला उभीला बसूया सारी. तला तला उभीला बसूया सारी. शेकोटी 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 हे हा हे.
देवा बिलगुन एकामेका तुम्ही शेकत बता बिन घोरी आगीची धगलई न्यारी तला तला उभीला बसूया सारी तला तला उभीला बसूया सारी शेकोटी 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 हे हा हे आगीची धगलई न्यारी तला तला उभीला बसूया सारी तला तला उभीला बसूया सारी शेकोटी 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 हे हा हे शेकोटी 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 एक आई आपण जोडीने जाऊन पायास पडायचं बाई माझी जोडा कसा लक्ष्मी नारायणा जगतो अहो नाव घ्यायला तरी सांगा लगीन केलंय नाव घ्यायला काय लागते जे बाई अहो नर्मदा बाई नळाला पाणी आलं चला लवकर चला चला वा पुढे येतो जातो आम्ही आता नळावर भांडी पडल्या दुपारी येऊन आम्ही शिस्तीत बसू
गुलाबराव आहो गुलाबराव गुलाबराव आवडती स्टोईवर आलाय उठा की कोण आहे मी सोनी सोनी ते थोर आता काय राती जेवला नाही बाई जेवण तसंच आहे की भूक नव्हती ग का भूक नसेल काय झाले तुम्ही तुम्ही भजनाला गेलोच ना भजनाला हो भजनाला लाला सकाळचं 10 वाजलं तरी अजून हातरुणात काय करते काय कुठे रात्र भजनाला गेलत म्हण भजन शाबास वागा अग हे वेगळं स्थळ कुठायला गेला आता म्हणजे कुठे अड्ड्यावर पत्ते खेळायला गेलत बाई नाही बाई वेगळ्याच नावात गुतला होता त्याला उठव मग सांग तू आओ आओ उठा की आओ उठा श्रीपत भाऊजीला उठा अरे श्रीपत आज सकाळी सकाळी काय वो रात्र कुठल्या भजनाला गेलता चांगलं खडसावणीच्या सांगा की गप्पा बसलाय हो श्रीपतराव तुम्हाला सांगितलं ना चुकलो आम्ही मग कशाला आग भडकवता काय वो काय चाललं हे तुमचं घोळमेळ हा भजनाचं नाव सांगून कुठं शेण खायला गेलता तसं काय नाही ग कुठे टाळ वाजायला गेलता का मुर्दू गप गुमान सांगा मला हा ते तुला सांगण्यासारखं नाही तू विचारू नये आम्ही सांगू नये काय हो अस ठीक आहे मी जाते बसा भजनच करत बघितलंस ना भाऊजी तुम्ही म्हणत होता ह्यांच्या संघ लगीन करून मोकळ व्हा बघा हे असल्या थापड्या संघ लगीन करून काय गळ्याला फास लावून घ्यायचं जाते मी अगं ए ए थांब का माझ्या आई थांब सोडा मला हो शिपत्रा तुम्ही मला पाहिजे तर जोड्याने मारा पण अशी कळ का लावता पण मी म्हणतो असले धंदे का करायचे असले धंदे भाऊजी निस्त मला यांच्या धंद्याचं नाव सांगा मग बघते अंगाचा फटका करून घेऊ नकोस थोडे प्यालो होतो प्यालो होतो अपर मी म्हणते असलं मुत का प्यावा आणि पिऊन असं वागायचं असं म्हणजे त्याबद्दल मी तुझ्या पाय धरतो तिचे पाय धरतो चुकी झाली चुकी झाली बघ पुन्हा असं करू नको मी होतो म्हणून वाचलास नाहीतर चांगला तुरुंगात खडी फोडायला गेला असता हा येतो ना दुपारी नक्की येतो हो हो नक्की येतो शिपतराव गेले आता लाडात येऊ नका काय भानगड ही हे देवा आता 6 महिने हेच चालणार काय भानगडी कुठं गेला होता रात्री कुठे गेले समजलं समजलं तुम्हाला काय समजलं काय काय हो अहो काय काय त्या जाधव हवालदारानं आपल्या सासऱ्याला अटक केली म्हणा दोनशे 51 ते घरात नाही कुठे गेलाय ते परेडला गेला तो तुम्ही कोण मी त्यांची कोण बायकोच का हे पहा मी इन्स्पेक्टर गावडे विचारतोय लवकर बोला बायकोच ना हो हो मी त्यांची बायकोच बायको
दार उघडणार आहे. बायको काय दोरलं कुठे गळ्यात? लगीन कवा झालं? शानच आहे साखी. बर हे बघा तुमच्यासाठी काय आणलंय. लुगडी? हा. आणि एवढी हो कशाला? अगं वाहन तर पसंत कर. बर का रजा टाकूनच आलोय. उद्याच्या गाडीचं रिझर्वेशन बी केले. गावाकडे जाऊ. गावाकडे? हा तुला बोललो नाही का मी जाऊन आईच्या पाया पडू आणि पार उडवूनच परत येऊ की कस. अरा सगळंच मुसळ केलात का? काय झालं? नाही एवढं मांडवापर्यंत जमविलं आणि तुझं नाव कुठं कळलंय आम्हाला हे सांग. नाव वेलीतलं आहे. दोडका असेल. हा आता मात्र चुकणार नाही. भोपाळा काहीतरी. आता मात्र आपण हरलो बरं का? तू सांग. लता छान आहे. आणि तुमचं? आमचं देवातलं आहे. वळी बघू. 33 कोटी देव आहेत. कोतने म्हणून देवाचं नाव घेऊ? तुझ्या आवडत्या देवाचं घे. महादेव. मग शंकर. आयला महादेव आणि शंकर काय दोन आहेत. आता चुकणार नाही बरं का? मारुती. मला नाही कळत. सांगा तुम्ही. सांगू. श्रीपती. हा आवडलं काय? त्यात आवडायचं काय आणखीन? असते त्याची आवड निवड. ते काय लुगड्याची वाण आहेत वय. ऐका चांगला शाल जोडीत नांदला बरं का आम्हाला. मग आता ह्याच्याबद्दल पेटून चहा करून देते. वय पण ते जमल ना. काकडा लावायचा पंप करायचा हे ते तुमच्यासारखं नाही. वय पण तेनच जमेल हे. बरं का एक सांगायचं राहिलंच. काय तुमचं मामा आलत. आणि ग तुला बघितलं? बघ ना तर माझ्या संग बोललं. मी चहा करून दिला. आता 10च्या गाडीनं गेला बोंबला. म्हातारा आता गावाकडे जाऊन आईचं कान भरल. आता काही धडकत नाही. पण आपण उद्या जायचं म्हणता ना. वय जायचं की आईला तोंड द्यायला. थांबा उमऱ्या ओलांडू नका आमचा. आई अगं पर एक शब्द बोलू नकोस. आला तस तोंड घेऊन माघारी फिरा. अगं ऐकून तर घे. सांगितलं ना बा बोलू नकोस म्हणून. आणि वय रे कोणाला आई म्हणतोस हा? मामा तू तर सांग आईला. कोण मामा? अरे आम्ही तुझं कोणतरी लागत असतो तर हे करण्याच्या अगोदर विचारलंस का आम्हाला? अरे मामाला कशाला मधी घालतोस? आम्ही कोण लागतोय तुझं? जात चालायला लाग. आई बघ काय चुकलं असलं तर दोन तोंडात मार. पण अरे आमच्या काळजावर घाव घातला असतो. कोण कुणाची कुठली? अरे एका शब्दानं तरी विचारायचं होतं. आम्हाला दुसऱ्याकडनं कळावं. हो काय सांगणार आम्ही जगाला? बघ आई अजून आम्ही लगीन केलेलं नाही. तुला दाखवायला तर आणले. आता दावतोस वय. अरे तूच बघत बस. आता दावतोय. घाबरू नको सर. हा बरोबरचा राग आहे. बोल की Thank you.
बोला ठीक है तू हसल्या बिगर मी बोलायचं नाही तू बोलल्या बिगर मी हसायचं नाही काय बोलावं कस तस बोलावं विचार पडला ह्या एकांताचा काय बोलावं विचार पडला ह्या एकांताचा अग एकांतान दिला आम्हाला शिंदरा फिरतीचा काय बोलाव कस 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 बोलाव विचार पडला या एकांताचा लाजच पडदा दूर करू का हलक्या हातान आखी तीन काळीच धडधड करता मोर येतान अग म्हणून घेतला तरुणपणान घुंगट नवतीचा काय बोलाव कस कस बोलाव काय बोलाव विचार पडला ह्या अग एकांतान दिला आम्हाला शिंदरा फिरतीचा काय बोलाव कस 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 बोलाव विचार पडला ह्या एकांताचा बोलती वटा निका मग अबोल यो धरला तो मनात अनल तरी भी अंगी काटा तर सरला अग म्हणून अभाळी इशारा करतो चांद चवतीचा काय बोलाव कस कस बोलाव काय बोलाव विचार पडला ह्या एकांताचा खाली शील तरीका पाकळी उमलना अशा येळला काय कराव कळील समजना अग म्हणून येली ना आधार घ्यावा झाडाच्या संगतीचा काय बोलाव कस कस बोलाव काय बोलाव विचार पडला कार संग होकारान हातात धरला हात अनिष्ट लागवी अशा घडीला बसली रेशन गाठ आणि म्हणून मिळावा सात जन्म हो संसर्गतीचा काय बोलाव कस कस बोलाव काय बोलाव विचार पडला ह्या एकांताचा अग एकांतान दिला आम्हाला शिंदरा फिरतीचा काय बोलाव कस 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 बोलाव कस कस बोलाव कस बोलाव संभाळ ग माझ्या पोराला मी हातावर घालायला दही आणते तोवर देवाच्या पाया पडा
त्याला हात लावायचा नाही. आईने मला लहानपणापासून शपथ घातली, मला भी कधी बघू दिलं नाही ते पोट. म्हणून असा पालथा घातली होय. पण कुणाचा? ते आपल्याला बघायचं नाही त्याची नसती चौकशी कशाला. चला. काय हो, फोटो कडे एवढं निरखून काय बघायचं चाललंय? काय नाही. त्या फोटोत आपण एकमेकांकडे कसं बघतो बघ, वाटतंय आपण दोघं एकमेकांनी डोळ्यात साठवून ठेवायला लागलं. काहीतरीच तुमचं आपण आपण दोघं आता काय एकमेकांनी सोडून जाणार आहे बाई? चांगली देवा बामना समोर गाठ बांधली की? पण पुढचं काय नियम सांग. काहीतरी काय बोलता? बर बाबा राहिले. अहो हे काय वागणं झालं? नाही हे आपलं ते हे समजलं. अरे मिस्टर, आता चोरून का लगीन केलं? आणि वैभव तांदूळ टाकायला आम्हाला बोलवायचं नाही भाई. नाही म्हटलं गेलो ते गडबडीत बार उडवूनच परत आलो रे. अच्छा. नाही रजा कमी होती ना? ऐकलं का? कमी होती रजा. कमी होती. आम्हाला वाटलं तांदूळ महाग झाल्यात म्हणून चुकवलं असेल. अरे ते माफ चुकवतील, पण मिस्टर आम्ही चुकणार नाही. खेळवान करता आलं नाही म्हटलं आहेर तरी करू. आयराने कसला आणलाय म्हणायचा? लूप 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 नाही माझं कुलूप. कुलूप ते आणि कशाला? ते कशाला? अहो त्याच्यावर कसलं चिन्ह हाय ते तरी बघा निरखून. चिन्ह होय. मुला मुलात अंतर ठेवण्यासाठी निरोध, पुरुषांसाठी संतती नियमनाचा सोपा मार्ग. ही कुणाची आयडिया म्हणायची? ही आयडिया बाजी हिची. ती म्हणाली काहीतरी वेगळं द्यायच. ऐकणं वेगळं. तुम्हाला काय दिलंय बघा ठेवा तिकडे. तुम्हालाच आठवणी दाखल दिलंय ते. अहो संसारात लागणारी वस्तू आहे ती. 24 तास काय दार उघडं ठेवून बसणार आहे बाई तुम्ही? अहो अदन मदन दाराला कुलूप असावं काय? Thank you.
खुनाचा तपास चालू आहे. आमची गाठ घे, तुझं समद साथीदार. माणसाच्या मनाचा आरसा असतो. आम्ही पोलीस लोक चेहऱ्यावर सगळं ओळखतो. पण कसली चिठी म्हणता? काही नाही ग, चक्र फिरायला लागली एका खुनाची. त्या तपासत होतो, म्हणलं कदाचित जेवायला उशीर होईल, तू वाट बघू नको, जीवन घे असं कळवलं. पण कुणाकडनं कळवलं? जाऊ दे ग, चिठी मिळाली नाही ना, आमच्या पोटात कावळे वरडायला. अगोदर ताट करायचं बघा बघू. अरे साहेब, हीच ती, हिनच तो खून केलाय. नाही, मी जाणून बुजून खून केलेला नाही. मला माझ्या बापाच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. दरोडे खुनाच्या तावडीतून सुटायचं होत. मारायला गेले एकाला, मिळा दुसरा. माझ्या हातून होऊ नये ती चूक झाली, पण मी गुन्हा केलेला नाही. मारावा म्हणून मारलेलं नाही. जास्त बोलू नकोस. तुम्ही तरी माझं ऐकून घ्या, मी तुमची बायको. कुठं बोलते? पोलिसांना नाते नसतात. एवढी घाणाघम कशाने झाली? आणि नुसतं ताटाकडे काय बघत होती? कुठे काय? काही नाही. एवढी घाबरलीस कशाने? सपान दुपान पडलं का? नाही हो, मला की नाही भात झाला. कसलं? आपण दोघं एकमेका शेजारी बसलो होतो. इतक्या दोन राक्षस आलं, त्याने मला वडून नेलं. त्याने मला देवामोर उभं केलं. आणि बरं का, तो देव माझ्याकडे डोळा वटारून बघायला लागला आणि म्हणाला, काय देवाचं राहिलेलं लवकर कर, लगीन करून पळून गेलीस, मी तुला सोडणार नाही. बरोबर आहे, आई सुद्धा असंच म्हणाली होती, लगीन झाल्यावर देवाचं सगळं करून जा म्हणून. पण रजेमुळे लवकर परत यावं लागलं का? मग आता रजा मिळते का बघा, की तेवढं देवाचं करून येऊ. असंच करतो, रजा मिळते का बघतो. आजच्या आज बघा, इतने लवकर केलेलं मला. हॅलो, इन्स्पेक्टर शिंदे यार. हां, कोण? इनामदार. हां हां, बोला. काय म्हणता शिकारीला? छेव, या इमर्जन्सी मला अजिबात सवड नाही. 5 मिनिटं सुद्धा हां रजा? छे छे, शक्य नाही. व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. काय? नाही, हेच की अर्ज आहे रजेचं. आता फोनवर काय बोललं ऐकलंस ना? मग रजेचं नाव नको करूस. नाही, जरा देवाचं जाऊन करून यायचं होतं.
अरे असल्या गोष्टी आपल्या सवडीने करायच्या असतात. या आठवड्यात 3 दिवस जायचं तर कोर्टात साक्षीला. समजलं ना? आणि म्हणे रजा मिळणार मग आता आता काय करायचं? तस कर, तूच गावाकडे जा. मी एकटी? त्याला काय होते, आई सांगेल ती सगळं करायचं. लिमणेस जागर घाल. हे बघ रुपयाचं डोळे घेऊनच आले. या भया कसं अंगावर धावून आल्या गद्दो दिसतात हो. बघ की कसं घडविल्यात, पटारून बघितल्यागत वाटते का नाही? तर हो आपल्याकडेच रोखून बघितल्यागत वाटत नाही. होय बर मग कवा जाऊ म्हणता? कवा नाही काय, जा की उद्या. निष्कर निघाला आम्ही टाकायचं मनात आलंय, लगेच उरकून टाक. जीव तर बिनगुरी झाला कस? हो तेच म्हणते मी बी. कोण शिरपतराव? अहो इथं कुठे? तिला गावाकडे पाठवतो, देवाचं करायचं राहिलं. ताई दिवाळीला नक्की यायचं. भाऊ बिजेला मी वाट बघतोय. हो या भाऊ बिजेला नक्कीच येईल. बरोबर बसाव. नमस्ते. शिरपतराव चांगली सोबत बघून बसाव. आणि तिकीट काढलंय की नाही का फ्री पास? हा टाटा ताई टाटा. हा नक्की यायचं भाऊ बिजेला. पाय बाजूला गेला चांगला खालवा झाला झोपलाय. मला काय दिसतंय आंधळा आणि मी पांगळा. बरोबर पडा. सासूबाईची तपकिरची पुढे म्हणजे गेल्या गेल्या द्यायला पडेल. समजून जायचं बरं. शीट झाले की उतरतो. अहो पाहुणे जरा बायको एकटीचे जरा लक्ष ठेवा बरं. आम्ही काय सांभाळून घेऊन जाणार, ती असलीच सांगा आम्हाला सांभाळून घेऊन जायला. सांभाळून जा बरं का. भाई तुम्ही पण वेळच्या वेळ खात जा, पोटाचा हाल करशील नाही तर. अन भाई रातचं पावशी दूध घेत जा. वय वय बघ आल्यावर तब्येत कशी झणझणीत करतो. चला रजा मिळाली का? लागलीच या तस कर देवाला साकडच घाल की म्हणजे लवकर रजा मिळेल. जाऊ का? काय काळजी नको. आईला बी सांग जमलं तर मी येतो म्हणून. आणि तुम्ही काळजी नको. गेले गेले टाकून पाठवू. जाऊ का सांभाळून जा. काय गुलाबराव? ओ शिरपतराव या या. काय जोडीने रिक्षा धुवायचं चाललंय एवढा उशीर का? धंद्याला गेला नाही? रातचं कवा आला जरा विचारतच नाही. उशिरा आला का? अहो येण्याचं काय टाइम म्हणायचं तर का? रातचं 2 वाजून गेल्यावर आल्या. म्हणजे पुन्हा कुठं भजनाला गेला तर वाटत. अहो परवा तेच ठरवा तेच यांचं भजन रोजच चालू आहे बघा. अरे कुठेतरी सवारी भेटली असेल का? होय होय सवारी. अहो 12:30 ते खेळ सुटल्यानंतर हसनी कुठली सवारी भेटणार? आता ते काय नाही बघा भाऊजी, मी बी रोज रात्री यांच्या संगात बाहेर पडणार बघा. म्हणजे रिक्षात? वय म्हणजे आमच्या धंद्यावरच उठलीस बणकी. तुमचं धंद्यात असलं. आता पुरे कर पुरे कर. हे बाग शिरपतराव आले, चहा कर. आमच्याकडे करतेस? काय नको आमच्याकडनंच करून आणते, चूल पेटलेली आहे. आण लवकर. चला नाही कोर्टात गेलो तो तारीख पडली म्हटलं तुझ्याकडे जाऊन भेटावं. खरं सांगा गुलाब लता गेल्यापासून मनच कुठे लागे ना. बरोबर आहे, नवीन लगीन झालंय ना. बसूया का पेटी? हा हा नाही देवाचं नाव घेतलं तरी जीवाला चैन पडते का बघूया. आज सकाळपासून मनच सैरभैर झाले. असं मग एक भजन फर्स्ट क्लास भजन. आता माझी चिंता तुझ नाय
आता माझी चिंता, आता माझी चिंता। चहा प्या, चहा प्या। बहिणीने आठवण काढली वाटतं। त्याला तशी माया असावी लागते ना। आईला आम्ही रोज जेवतो, खातो, पितो, पण जन्मात कधी ठसका नाही का उचकी दे। अव कशी लागल, हॉटेलात एकटे एकटे खाता चापता, कोण काढेल आठवण तुमची आणि का म्हणून काढावी? शिरपतराव, अहो शिरपतराव, काय तू करत? साहेबांनी बोलवलं या। कशाला? नसलापूरला फोन झाला म्हणतात, तिकडे जायला पाहिजे। नसलापूर? होय। अरे म्हणजे आमच्या गावाजवळच, तू पुढे मी येतो। बर, मी येऊ का? बरं का भाऊजी, येताना वेणीचं सगळं घेऊनच या। आणि बघ, तिथंच करशील दिवाळी, आमचा भाव गुजरचा घोटाळा होईल। होय। तपासाचा काय भुंगा लागतोय ते बघतो। पोलीस पार्टी संघ आला तो नसलापूरला, म्हणलं घरला जाऊन भेटून यावं। आलास, बरं झालं बाबा, मला बिया चार रोज रोज सपन पडायचं, तुम्ही दोघं बी सपनात यायचं। आम्ही दोघं बी वर बघूस झालं होतं दोघांनी। ही सुखरूप पोचली ना? ही म्हणजे कोण र? म्हणजे आपली लताच की, दुसरं कोण? म्हणजे इथं आलीच नाही, काय घोटाळा झाला असेल? गेल्या सोमवारीच पाठवलं की मी तिला। सोमवारी म्हणजे आज चार रोज झालं की रे, हे आणि काय विपरीत बाबा, माझ्या पोटात खड्डाच पडला की रे हे ऐकून। अरे खुल्या, तू एकट्याला तरी कसं लावून दिलंस हे? आता एक करता दहा विचार माझ्या मनात येऊ लागले। अरे काय झालं असेल काय रे बाबा तिथे? मग तू इथं कसा आलास? काल रात्रीला मी खोपी झोपलो। अच्छा। एकदम किंकाळी ऐकायला आली आणि पाण्यात जोरात काहीतरी पडल्याचा आवाज झाला, म्हणून खोपी बाहेर आलो। तर लांब कोणीतरी दोघं तिकडे पळत्याला दिसलं, म्हणून इथं जवळ आलो। तर फुलाला साडी लोंबकळत होती आणि ह्या वस्तू बघून मला वाटलं कदाचित बाईचा खून कोणीतरी करून तिला पाणी टाकले असावे, म्हणून पाण्यात उडी टाकून बघितली, पण काही पत्त्या लागला नाही। मग नक्कीच खून करणाऱ्यांनी साडी फुलाला अडकवून आत्महत्या केलेल्याचा भास निर्माण केला असला पाहिजे। पडलेल्या ह्या वस्तू आणि हा सुरा पाहून माझी खात्री झाली की हा खूनच झाला असला पाहिजे। काय
आज दिवाळी आहे, तू अंधारात बसलाय. ताई 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 दिसत नाही. ताईनं आणलंय ना का देवदेव करत तिथंच रमलेत. हे शिपती, अरे झालं तरी काय, अरे तुझा चेहरा निळा वाटतो. काय ताईशी भांडून आलायस की काय? तुझी ताई आपल्याला सोडून गेली. काय सांगतोस? तिचा खून झाला. तिला एकटीला धाडली ही चुकी झाली. गाडीतनं जातानाच कोणीतरी खून केलं. अंगावर दोन दागिन होते ना. जीव लई सस्त झालाय श्रीपती, सस्त झालाय. आता कसली भावबीज आणि कसली बवाळणी. तरी मी तुला सांगितलं होत चांगली सोबत बघून बसव. चांगली सोबत बघूनच बसलो होत. डब्यात विशेष गर्दी बी नव्हती. आणखी कोण कोण होत? कोण कोण कुठलं? दोन माणसं तर होती, एक आंधळा आणि एक पांगळा. आंधळा आणि पांगळा? ते आंधळ्या पांगळ्यावर जाऊ नको. नाना रूप घेतात लोक. पण तू नीट चौकशी तरी केलीस का? नाही, त्या दृष्टीने विचार नाही केला. मला तर काहीतरी भानगड वाटते. हे बघ, आपण स्टेशनवर जाऊया. त्या दिवशी त्या गावची किती तिकीट अस म्हणजे या तारखेला या गाडीला साजणीची तीनच तिकीट खपली म्हणता? हो, तीनच तिकीट खपली. श्रीपती मास्तर, हिशोब जमला की? आंधळा, भांगळा आणि ताई साहेब, तीन तिकीट. म्हणजे हा धागा धरूनच आपल्याला पुढे चाललं पाहिजे. तू म्हणतोस ते बरोबर आहे. त्या दिशेने शोध घ्यायलाच हवा. म्हणूनच म्हणतो साहेब, ते काम मी तळमळीनं पार पाडेन. तुझ्या भावना मी समजू शकतो. तू ते काम चोख पार पाडशील याची मला खात्री आहे. पण कायद्याच्या दृष्टीने काही अडचणी आहे? नाही पण साहेब. ठीक आहे, ते मी पाहून घेईन. तू एक काम कर, आजूबाजूची सगळी खरी पालती घाल आणि मला वेळोवेळी रिपोर्ट कर. आणि वेषांतर करून जा. ठीक. प्रेमनगर ते यार सच्चा दिला ते दिलदार. आम्ही प्रेमनगर ते यार सच्चा दिला ते दिलदार. पर ह्या दिलान ह्या ह्या दिलान केल केल हो बेदार. पर ह्या दिलान केल केल हो बेदार. आम्ही प्रेमनगर ते यार सच्चा दिला ते दिलदार. पर ह्या दिलान ह्या दिलान केल केल हो बेजार. पर ह्या दिलान केल केल हो बेजार. शोधते कुणाला रात दीप लागला हो यात या मनाला. धीरे धीरे नजर ही शोधते कुणाला. कुल
फुलबू सुरांची बहार भरभूतालांचा दरबार आम्ही प्रेम नगर ते यार सच्चा दिला ते दिलदार अरे या दिलान या दिलान केल केल हो बेदार पर या दिलान केल केल हो बेदार चपी शिवा शिवी किती लपंडाव पाटलं हो फार झाला अंगात संचार आम्ही प्रेम नगर ते यार सच्चा दिला ते दिलदार अरे या दिलान या दिलान केल केल हो बेदार पर या दिलान केल केल हो बेदार आना भाई एक दिन जाना आनंदन जगाया जी खून एक जाना एक दिन आना भाई एक दिन जाना भड़कला सोड़ा था अंगार झालो जीवावर उदार आम्ही प्रेम नगर ते यार सच्चा दिला ते दिलदार पर ह्या दिलान या दिलान खेल खेल हो बेदार पर 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 या दिलान खेल खेल हो बेदार एकदम टाइट आहेत बघा आजची दोन पायावर देखील उभं राहता येत नाही त्यासनी अहो फडा नुसता खेळ खंडोबा झालाय अहो पर मी असा आंधळा आम्ही काय करणार नुसतं पीटी सुरू धरून बसला तर चालेल पण आजची वेळ तुमची काढा अहो तुमची काय बिदक असेल ते देऊ आम्ही चलले काय बन्सी भैया हा चलो अच्छा जीव भाग्यात पडला बघा आज नाहीतर लय घोटाळा झाला असता दुखला गला गल मुखड़ा हाथ तेरे
गालावर गबाई माझ्या गालावर उठला ससा कसा गबाई कसा तो उठला ससा गबाई माझ्या गालावर उठला ससा कसा गबाई कसा तो उठला ससा चक्रावून गेलो बघा काय कळेनासच झालंय अहो कळायचं काय त्यात उकळ्या निघल्या त्याच की मग गाला लासा कसा पण मी ऐकले नाटक आणि तमाशात तसं मेकअप करतात असं म्हणजे तो खोटा लासा लावलेला आहे का मिळचाच आहे ते बघाय पाहिजे पण ते बघायचं कसं प्लीज बाबा अहो त्या ताईच असत्या त्यांनी तर हसणी तर ओळखा पाहिजे होत ना मग तोच कुत्ता पाय मी एक विचारू का तू एवढं लगीन केलंस तुला केव्हा सांगितलं पुढची काय काय म्हणाली होतीस का नाही नाही त्यावेळी एवढा खोलात शिरलोच नव्हतो मी एकदा म्हणाली होती मी कोण कुठली काय कोणतरी आलं वाटत तिकडे तिकडे ओ पेटी वाले कुठे गेला होता ते मी बर बर हे काय तुमचे पिताकी आणि पुटा हा पण मी म्हणत होतो की आज जाऊन बाईंना भेटलो असतो तर बरं झालं असत नाही का श्रीपती बन्सी भैया भाई आज कामात आहेत आमचे पेटीवाले आणि ढोलकेवाले दारू पिऊन जे पडले ते अजून शुद्धीवर आलेले नाहीत चला पुटा पण ते असं आहे की त्यांना भेटलो असतो ते बरं झालं असतं नाही का
नाही म्हणजे दिसायला भी बरं दिसलं असतं. काय दिसायला बरं दिसलं असतं? चला इकडे नाही बाहेर. चला पंची भैया बासरी वाजव. आता याचा छडा लावायचा म्हणजे इथं जाऊन उपयोगी नाही. होय त्यांची गजत करायलाच पाहिजे. पण ती करायची कशी? आपली तसणी गरज लागल आणि आपण इथं राहिलं पाहिजे असा काहीतरी डाव टाकला पाहिजे. असं कर. हे बघ त्यांनी दारू तर घेतलेलीच आहे. पोलिसांना बातमी देऊन त्यांना अटक करायला लावू. हा तोडगा चांगला आहे. म्हणजे छत मारत आम्हाला बोलवायला लागेल त्यासने. सस करो. चला 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 बोलव बोलव. पळून गेलीस वय. लगीन भी केलास? हा तुला काय वाटलं लगीन केल्यावर सुटशील? बोल काय बातम्या दिल्या असे ठरल्या? बोल. नाही मी काय बी नाही सुगाव दिलं, काय बी नाही सांगितलं. अशी नाही तोंड उघडायची. ए मिरच्याची धुरी जा रही बघू कशी तोंड उघडत नाही. त्या मिरच्याची धुरी येईल. दादा लेटाचा काय पत्त्या लागला? पत्त्या लागला तर खरंच कुठे आहे ती? कशी सुखात आहे नव? लय सुखात आहे. लगीन केलंय नव तिनं. स्वर्ग दोन बोट उरलाय तिला. खरं म्हणत स्वर्ग दोनच बोट उरलाय तिला. परमेश्वरा बरं झालं लकीन झालं तिचं. सुटली बिचारी. समजलाय मला. पण उद्याच्या सुपारीच काय? नेस्ती सुपारीच नाही सावज विहरलाय. उद्याचा खेळ झालाच पाहिजे. दादा बघ त्या आंधळ्या पेटीवाल्याला आणि ढोलकेवाल्याला बी ठेवून घे. सोडू नको त्यासने. ठेवायचे काय करीन त्यो? आपल्या भांगडी कळल्या तर शनाज आहेस. अरे कन्याला चटावलेली कुत्री ही. दोन घास पोटाला खाऊन वसरीला पडून राहते मुकाट. ठेवून जाईल म्हणता? अरे म्हणता काय ताबडतोब घेऊन या त्यासने. 15 दिवसाची बोली कर. बरं झालं त्यासने ठेवून घेतलं ते. नाही पेटीवर हात बी चांगला आहे त्यांचा. लंका त्यांच्याशी जपून वागायचं. समजलं? हो समजलं. आतापर्यंत पोलिसांनी नक्की त्यांना पकडून नेलं असलं पाहिजे. ते आले बरं का? आले आले. माझ्या गाला बरं उठला ठसा असा का बाई कसा का उठला? पेटीवाले बरे झालं तुम्ही भेटलात. आमच्या मालकाने तुम्हाला बोलले. कशाला? आमच्या पेटीवाल्याला आणि ढोलकीवाल्याला पोलिसांनी पकडून नेलंय. पकडून नेलं? पकडून नेलं. पण ते कशाला? ते जाऊ दे. आजपासून तुम्ही 10-15 दिवस आमच्याकडे साथीला राहायचं. तुमची काय बिदागी असेल ती देऊ.
नाही ते जमणार नाही, कारण की आम्हाला जायचं आहे. कुठे जायचं आहे आपल्याला? आम्हाला गुलाब अडलेले आहेत, आपण त्यांना मदत करूया. बर श्रीपती बंसी भैया तू म्हणतोस तर करूया मदत. तुमच्या मालकाला सांगा आम्ही तयार आहोत. काय बारीक सारीक जागा घेतल्या, जादूच आहे तुमच्या हातात. सुरतेच पण काढण्यावर सगळं आहे. बघा की काय करामत आहे ती. बर सुरू करूया तालीम. हा तुमचं नवं गाणं कोणतं म्हणाल? हा सांगते. हा गम्मत करू. काय छान चालले हो, काय तोंड उठले हो? आव शब्दातच उठवणे. तुमचे सूरज शब्दासनी उठी होतात. वय आव उठा उठा म्हणत्यात, जागा वा. बरं लंकाबाई बघू बरं तुमच्या गळ्यात ना निघते का असं म्हणता. अव निघेल की गळ्यात साळून की आहे काय अवघड आहे म्हणाव. म्हणाव रेडी स्टार्ट. 1 2 माझ्या काय मनात होत कोण कुणीतरी आव कशाला लगेच माझ्या मनात होत कुणीतरी आव आपली म्हणणी जीवलावणी जवळ मला घ्याव तुमच्या नावान भरते चुडा अंगठीत माझ्या अंगठीत बसवा खडा अहुराया माझ्या अंगठीत बसवा दिवा रात अलग बदलावा धनी रंग महाराज
लताला आज तळघर बांधून ठेवले काय होय रामाने अब्बास बोलताना आताच मी ऐकलं बापरे दादा ए पोट्टे अगा शिराडकीस काय अल्लाय खुशाय आपण हे बघ केवढं मोठं कामाड गावलंय तुझ्या हुशारी पायी आपण खुश आहे तुझ्यावर पाहिजे ते मग बोल काय पाहिजे नको दादा मला यातलं काय बी नको मला मला फक्त माझ्या बहिणीला लताला भेटण्याची परवानगी द्या पुन्हा पळून जायचा विचार आहे वय नाही तसं मी काय बी करणार नाही मी तिला सगळं समजावून सांगेन समजावून सांगेन ठीक आहे ठीक आहे समजावून सांग जाऊ ए भेटू द्या राहिला लता लता मोठ्या मेहनतवारीने तुला भेटायला आले मी पण तू काळजी करू नको मी तुला सोळाच्या मार्गात आहे पण हे काम मला त्यांच्यामध्येच राहून करावं लागेल जाते मी ते जास्त वेळ राहू नाही शकत जाते मी लईत माझ्या मनात होत तुम्ही तरी याव आपली मनी जीवनावून जवळ मला गुलाब ए गुलाब अरे इकडे अरे एवढे अपरात्री कोण रडतंय रे दिसतोय काहीतरी भानगड आहे भाऊ मी बघून येतो Thank you.
तीन बत्ती चार काही कळत नाही. पोलीस लोक आहेत ना आपले शिपसराव, त्यांना कळणार. चक्र मारून परत इथेच फुलबुलायचा खेळ दिसतोय. मी बघून येतो, सांभाळून जा. सोने 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 गप छपा की गुमान. भाऊची जागा होती काय कळते की नाही तुम्हासनी? भाऊजी गेलेत. अहो गप झपा बघू, उगाच कटकट लावली. अरे पण मी काय म्हणतो ते ऐक ना. काय सांगायचं ते सकाळी सांगा उठल्यावर. उगाच जीवच बसू नका आता, मला लई झोप आली. झोप माझी आई झोप. आईला नाहीत्या वेळेला कसली झोप येते कोणास ठावा. चला गुलाबराव आता झोपा. काय त्याला काय वाटलं तुला आता? सर पड पड कुठे चालला? काय नाही हे ह्यालाच मी घालू तो. अरे मग बाहेर जायचं का? अहो मला दिसतंय कुठे. ए अरे अंधळा चुकून आला असन, सोड त्याला. अरे काय म्हणतो लोक. दिसत नाही कुठे जाऊ. कोणीतरी हात धरून मला रस्ता दावता का? थांबा मी आले. अहो चुकून बाहेर जाय सोडून इकडे झालो. दिसत नाही असं जायचं. चुकून इकडे आलो बघा. देवाना अंध करून ठेवले काय करणार. म्हणून असं दुसऱ्याला धरून चालावं लागतंय. असं परक्या गत दुसऱ्याचा का म्हणता? दुसरं म्हणू नको. नाही, जो हात तुमच्या हातात आहे तो परका न हो तुमचाच आहे समजा. माझाच होय आपल्या हक्काचा. लंका जी बोला की. नाही काय नाही. का अडकला बोला की. गरज काय नाही. काय नाही काय, काहीतरी आलत तुमच्या मनात पटावर आलेलं गिळताच खरं की नाही? आता खरं खोट का काय झालं? यातच माणसाचं घोटाळ होतोय म्हणलं. तिची पारख नसली म्हणजे होत. म्हणून त्याला काय पाहिजे तर ती पारख पाहिजे. बघा आम्ही कशी केली पारख. पारख कसली? तुमच्या हाताची. खरच किती गोडवा आहे हो तुमच्या हातात. पहिल्या दिवशी तुम्ही पेटीवर बसलात तेव्हाच आम्ही पारख केली. म्हटल ही पेटीवर फिरणारी बोट नाही, नसती फिरफिरणारी
सुरांची पाखर आहे. पाखर वय इथं टोची मारून गेली बघा. काय करता हे जागेला आलो वय हे काय चला. हे काय ढोलकीवाले झोपलेत की? हा चला आता तुम्ही जाऊ का बसता? नको ती हैवान आहेत की? हैवान हा हा आरती काय करते आहात? काय बोलत नाही आता जाऊ दे तुम्ही झोपा. हा जाते मी. हा जपून जावा. काय काय सांगितलं असते समजायला हवं. मला मारून टाका मला मारून टाका. तेच करणार आहे मी पर एकदम नव ही बत्ती अशी बुजवायची नाही. दादा दादा मी तुमच्या पाया पडते तिथे असं छळ करू नका. ती आता पळून जाणार नाही. एक वेळ तिला माफी करा. मी समजावून सांगते तिला. पुन्हा असे काय हालचाल केली तर तुझाच नारडा जावेन. काय सांगतो? माझं तर डोसकच फिरफिरलंय. लासा खोटा नाही म्हणता? नाही नाही मी चांगला हात लावून बघितला. लासा खराय म्हणजे आपली शंका गेलीच की? मला तर वाटतंय तमासगिरांचा फड नसावाच. तमासगिरांचं सोन घेऊन दरोडेखोरांची टोळी वावरत असली पाहिजे आणि या टोळीनंच लतासा खून केला असं. काय म्हणता? आज मी दरोडाकडूनच आल्यात की माझ्या टोळ्यानं आणलेलं दागिनं तुम्ही बघितलं. रोकडबी होती मोजताच चालली होती. अशी भानगड आहे काय? काय कोडच उलगड ना बघा. काय तू मस लागत नाही हो. आता सोसवत नाही ग. नाही काय भोगणं आलं ग माझ्या नशिबी. काय करायचं बाई त्या हैवानाच्या तावडीत आपण सापडलो. पूर्वजन्मीचं जे देणं असेल ते फेडत राहायचं आणि वाट बघायची. कशाची वाट बघते? कोण आपली सुटका करणार? देव बी बनणं नुसतं बघत राहिले. देवाला दया येईना झाली मग दुसरा कोणाला येणार? आपणच तोडायला पाहिजे. एकदा तोडून गेलीस आणि काय तुझ्या वाट्याला आलं बघतीस नव. हे जाळं तोडणं काही सोप्प आहे वय. तोडायला गेलं तर असं भरपटून टाकतंय बघ. अक्का का एकदा मनात येत की आपण हुन डोसक आपटावं आणि प्राण देऊन मोकळं व्हावं. पण नाही ग या कुंकात जीव गुंतलाय. वाटतंय एक ना एक दिवस ते येणार. गप राहणार नाही. अशानं असं झालं हे नुसतं त्यासनी कळायला पाहिजे. पलटणच घेऊन येतील पोलिसांची बघ. मग कुठं पळून जातील ती वांडर. अगं पण तू जिती आहेस त्यासनी कुठं ठाव आहे? तुझा तपास करू नये म्हणून त्या हैवानानं तुझ्या लुगड्याला कोंबड्याचं रगात लावून नदीकाठी टाकलं आणि तुझा खून झालाय असं नाटक केलं. मग त्यासनी कसा दोन लागणार? एक सांगू मला एक आशेचा किरण दिसतोय आपल्या नव्या पेटीवाल्याकडनं. सांगावं धाडता येईल आपल्याला. पेटीवाल्याकडनं? कोण येऊ नवा पेटीवाला? वय फळात नवीन आले लय चांगला आहे बघ.
तेच आपलं काम करतील. किती केलं तरी तो परका, काय त्याचा भरोसा धरायचा. माझ्या घर तुझ्या आणि गळ्याला फास लागल बाई. नाही ग, ते तसे नाही. कशावर म्हणतेस तू, काय फरक केलीस तू त्याची? फरक मगाशी त्यांच्या हातात हात दिला तवाच कळलं मला कि यो हात कवा पण दगा देणार नाही. खरं सांगू माझा तर जीवच जडले त्यांच्यावर. काहीच देऊन बसले मी त्यासनी. अस तुझ्यावर मोहिनी घालणारं हायत तरी कसलं ग ते? कसलं असं कर, तू स्वतःच डोळ्यांनी बघ आणि सांग माझी निवड कशी आहे ती. पण मी जाऊ कशी आणि कुठनं? चल मी दावते तुला, पण नको आपण दोघी गेलो तर उगीच संशय येईल. मी धावते त्या रस्त्यानं जा म्हणजे झालं. काय भाऊजी, कसला विचार करताय? लंकाचा ती लतासारखी सुबीव कशी आणि मग ती कोण असावी? याचं शहानिशा केलंच पाहिजे. अवपर तुम्हाला कोणी बघितलं आणि संशय आला म्हणजे? त्याची नको काळजी करू. मला वाटतं आंधळा नाही, निवळेच सोंग असावं. बाकी कसा तरा तरा चालता आला. चल चल. हे बघ,
आता असं करायचं, उद्या माझ्या रूपात तू बोडावा जायचं, माझे कापड दागिने घालायचे, मी तुझ्या गालावर लासा लावी, नाचता नाचता त्यांच्या कानात सांगायचं तुझी ओळख द्यायची, इथून पळून जायचं पण असं व्हायचं. ऐकलंस? ताबड तुम्ही दादाच्या कानं घातलं पाहिजे. इकडे ठरून उपयोग नाही, निघतोच आता वाऱ्याला लवकर. मी सांगू का आता येळ का घालवायचा? सकाळ सकाळ आधी खात्याला कळवा. मी तर म्हणते पोलीस पार्टीस मागवा. काय आता पहिलं काम तेच. गुलाब आजपर्यंत तू मला शपथ घातली होतीस की फोटो बघायचा नाही म्हणून. आज माझी तुला शपथ आहे. हे माणूस कोण आहे सांग आई. सांगते. यो तुझा बाप. बाप? तुझा बाप सांडाळ चौकडीच्या माग लागून व्यसनी झाला. करू नये ते करू लागला, पैसा पुरण म्हणून खरं फोडायला लागला. देवानं पदरात एक पोर दिलं होत, ते तरी चांगलं व्हावं म्हणून माझ्या राजा तुझ्यावर त्याची सावली पडू नये म्हणून एक दिवस काय दागिनं करायचं ते कर पोराला. दुसऱ्याची घर फोडून आणलेलं हे दागिनं मला तुमची एक पैसा नको. नवरा आहे मी तुझा. नवरा? आजपासून तुमचा माझा काही संबंध नाही. संबंध नाही मग खाणार काय माती? मी काय वाटेल ते करी, मोल मजुरी करी, कसाही करून पोराला वाढवी, पण आता मला तुमच्याशी नांदायचं नाही. जा तुम्ही मला मेलात आणि मी तुम्हाला मिले. ठीक आहे मी भी जातो. Thank you.
बापसनं हे कपाळाचं कुंकू पुसून हे कायमचं विधवापण पत्करलं. त्याचा मुखडा सुद्धा तुझ्या नजरेला पडू दिला नाही. काय म्हणतोस? आपल्या फडक काहीतरी घोटाळा झालाय. दोघी भनी भनी एक झाल्यात. आज रात्री बारीच्या वेळेला एश बदलून पळून जायचा विचार चाललाय त्यांचा. असं होय दादा? आणि तो पेटीवाला बी अंधळा नाही हेच नव. एवढंच नाही दादा, तो लताचा दालाच आहे. बरंच झालं की मग सावताच्या पायानं चालत आपल्या जाळ्यात आल्यात. वाघाच्या कुहत शिरलेल्या शेळ्या आहेत त्या. त्यांचा फन्ना उडवून टाको. आज बारी कुठं आहे? सिंगापूरला मुक्काम झालाय. Thank you.
राम राम या, या लता संगट्या पेटीवाल्याचा फन्ना आवडी होतो. दादा पोलीस पोलीस पाहता काय पेटी वाकणात. तो लताला घेऊन पळाला चला. जीप जाणार नाही, मी मधल्या वाटेने जातो, तुम्ही या. Thank you.
पेटीवाल्यास ठेवून गाड्या. तुला मी कवाच ओळखलंय. अरे एक रूप तू ओळखलंस, पण दुसरं? दुसरं काय? कुठली ओळख? नाही नाहीच पटायची. अरे रक्ताची ओळख पटायला त्याला छातीत बापाचं काळीज असावं लागतं. बापाचं काळीज म्हणजे? अरे जन्माला घातलंस तुम्हाला, पण जन्माचा वैरी झालास. म्हणजे म्हणजे पोरा तू? हात लावू नकास. तुला बाप म्हणायची बी लाज वाटते मला. अरे तुझी काळी करणी बघून माझ्या आईनं तू जिवंत असताना बी कपाळाचं कुंकू पुसलं. अरे पर बाप आहे मी तुझा. बाप नाही साप आहेस तू. वय पर सापाचं एक पिल्लाला बाजत नसतंय. असल्या गोड बोलण्यानं बदायचं नाही मी. चल माझ्याबरोबर ठाण्यावर. मला जित्ता ठाण्यावर नेणारा अजून जन्माला यायचा आहे. अरे तशीच वेळ आली तर मुर्दाच वडत नेन मी. चाल नाही तर गोळीच घालीन. अस मग थांबलास का? वडकी तो छाप. अरे मरताना बापाला पोराच्या हातचं पाणी मिळतंय, तुझ्या हातची गोळी तरी मिळू दे. हात कापत्यात तुझ का? बाला गोळी घालाया भ्या वाटतंय. भ्या? भ्या कसलं? अरे गोळी घालून मारायच्या बी लायकीचा नाहीस तू. तुला माझ्या हातनं फासावर न्यावं लागतंय ह्याचीच लाज वाटते मला. कित्येक वर्ष ज्याच्या आम्ही शोधात होतो तो हा अट्टल दरडखोर आज तुमच्यावर आमच्या हाती लागला. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण पण तुम्ही कायदा हातात घेतलात त्यामुळे मला तुम्हाला नाईलाज नाटक करावं लागत आहे. एक दिन आना भाई, एक दिन जा.